नमस्कार मैत्रिणींनो सहज शिवणकाममध्ये आपले स्वागत आहे मागच्या भागात मी तुम्हाला टेप व कापडाचा उभा आडवा भाग्याची ओळख करून दिली आज आपण मशीन कशी चालवायची दोरा कशा पद्धतीने ओवायचा व टिपा कशा मारायच्या टीप मारण्याचे प्रकार याबद्दल माहिती सांगत आहे ज्यांना मशीन चालवता येत नाही व ज्यांना मशीन शिकण्याची खूप इच्छा आहे अशा शिकणाऱ्यांसाठी ही उपयुक्त माहिती आहे ही आहे शिलाई मशीन सर्वसाधारण बहुतांश घरामध्ये घरगुती वापरासाठी अशाच प्रकारची शिलाई मशीन वापरतात आता आपण बॉबिनमध्ये दोरा कसा भरायचा हे शिकूया बॉबिनमध्ये असे चार पाच वेळे दोऱ्याच्या आधी मारून घ्यायचे नंतर मशीनला इथे जी रिंग असते याच्यामध्ये दोरा भरता येतो पण जुनी मशीन जर झाली तर त्यामध्ये ते जमत नाही त्याच्यासाठी ते, ते आपण भरल्या जात नाही असा अशा प्रकारे हा दोरा भरल्या जात नाही मग आपल्या घरी जी टोकदार वस्तू असेल दाबण म्हणा मोठी सुई म्हणा किंवा एखादा स्क्रू ड्रायवर असं असेल माझ्याकडे स्क्रू आहे त्याच्या असा आई यांनी मी असा हा दोरा भरून घेत आहे प्रॅक्टिस झाली एकदा की हे चांगलं जमतं सुरुवातीला जरा वेळ लागेल आता हा दोरा असा कापून घ्यायचा बॉब बो, ही बॉबिन केस आहे याच्यामध्ये दोरा बस बॉबीन बसवायची त्याला एक खाच असते त्या खाचेमधून असा हा दोरा काढायचा ह्या खाचेमधून हे बघा अशा पद्धतीने हा दोरा मी बाहेर काढलेला आहे त्याच वेळेस तो मशीनमध्ये चांगला बसतो पुन्हा दाखवत आहे एकदा असा हा खाचेमध्ये बसला आपला दोरा आता ही बॉबीन आपण मशीनला बसवणार आहोत बघा अशा पद्धतीने ती पट्टी ही पट्टी असते बॉबिन केसची ती पट्टी हातात धरायची आणि तिथं एक रॉड आहे त्या रॉडमध्ये ही बॉबिन केस अशी बसवायची तिथे असा कट आवाज येतो तो कट आवाजाला म्हणजे आपली मशीन बॉबिन केस मशीनला बसली असं आपण समजायचं आता सुईमध्ये दोरा कसा ओवायचा ते बघू पहिले ह्या छिद्रातून आपण दोरा बाहेर काढायचा नंतर इथे एक रिंग असते त्याच्यामधून असं पूर्ण राऊंड करून दोरा घ्यायचा आणि पक्का ओढून घ्यायचा तो नंतर इथून ओवायचा दोरा आणि आता सुईमध्ये दोरा ओवायचा अशा प्रकारे हा झाला आपला दोरा होऊन आता बॉबिनचा आपला दोरा काढायचा आहे हे हा हा एक नॉब असतो तो खाली वर केला म्हणजे कापड आपलं पक्क बसते त्याच्यामध्ये हे मी आता मी बॉबिनचा दोरा बाहेर काढलेला आहे आता आपण सरळ टीप मारणार आहोत कापडावर सुरुवातीला आपण एकदम हळू मशीन चालवायची आणि हळूहळू असं फक्त सरळ कापडावर टीप मारायची ही झाली साधी टीप इथे याचे नंबर असतात खाली जर हे केलं तर बारीक टीप येते वर केलं तर मोठी टीप येते हे मी आता तुम्हाला मोठी टीप मारून दाखवत आहे हे बघा ही पाच नंबरची टीप इथे मारल्या गेली जेव्हा मा आपल्याला उ काही उसवायचं काम पडेल असं वाटते किंवा कच्चं काम करायचं असते त्यावेळेस या टीपचा वापर करतात आणि ही रेग्युलर टीप दोन कापडांना कसं जोडायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे मी मुद्दाम इथे दोन कलरचे कपडे घेतलेले आहेत दोन रंगांचे तुम्हाला दिसून येण्यासाठी एकमेकांवर ठेवायचे आणि सरळ टीप मारायची हळूहळू मारायची तुम्ही टीप असे दोन कपडे घ्यायचे एकमेकांवर ठेवायचे आणि सरळ टीप मारायची अशा पद्धतीने आपले हे तु दोन तुकडे जोडले गेलेले आहेत एकदा मशीन चालवता आली की हे सगळं सोपं वाटायला लागतं आता ही ही टीप आपण हे कापडं असं केलं म्हणजे ही सरळ टीप आणि याला आपल्याला दाब टीप द्यायची आहे तर टीप एकी एका बाजूला करायची पूर्ण टीप एका बाजूला करायची आणि नंतर त्याच्यावर त्याच जिथे शिवलेलं आहे आपण तिथेच एका बाजूला सगळं कापड घेऊन ही दुसरी टीप मारायची यानी कपडा असा दबला जातो बरोबर असं -बर। उंच वाटत नाही तो म्हणजे हळूहळू टीप मारायची ही सवय केली की जमते तुम्ही रोज शिवत रहा म्हणजे तुम्हालाही जमेल बघा कशी कापड हे बघा ही टीप पूर्ण एका बाजूला आलेली आहे आणि हे असं ही, ही दाब टीप दिली गेलेली आहे आता आपण डबल फोल्डवाली टीप बघू डबल घडीची ही एक घडी झालेली आहे वाटलं तर आपण इथे कच्ची टीप मारून घेऊ शकतो नाहीतर मग असं अशा प्रकारे हे करू शकतो ही झाली डबल घडीची टीप ह्या टीपचं आपल्याला नेहमी काम पडतं हे सगळ्या प्रकारचे टीप जे आहेत ते शिवणामध्ये आपल्याला नेहमी उपयोगी येतात तुम्ही साधं कापड घेऊन नुसतं अशा टिपची प्रॅक्टिस करत बसली तरी होतं बघा कशी टिप मारली गेलेली आता आपण कडेची टीप बघू हा जो दाब असतो तो अर्धा एका बाजूला ठेवायचा आणि शेवटच्या भागात शेवटच्या कापडावरच्या टोकावर एकदम सरळ टीप मारायची अशा प्रकारे टीप मारण्याची जर प्रॅक्टिस केली तर दोन दिवसात तुम्ही मशीन चालवायला शिकाल ही आहे पाच नंबरची टीप ही साधी टीप ही दाब टीप ही फोल्ड वाली टीप आणि पाच नंबरची म्हणजे ही कडेची टीप मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका